नमस्कार, मी चिन्मयी सुमित. दरवर्षी ऑगस्ट महिना उजाडला की पोटात खड्डा पडतो, छातीतली धडधड वाढते आणि मान शर्मेनं खाली जाते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन आज 5 वर्ष उलटली, तरीसुद्धा अजून महाराष्ट्रात खुन्याचा तपास लागत नाही, त्याला शिक्षा होत नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्राची ओळख ही संतांची, विचारवंतांची, पुरोगामी लोकांची भूमी अशी आहे. आणि ह्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला ह्याचा मला अत्यंत अभिमान वाटायचा. पण गेल्या काही दिवसांमध्ये चित्र पालटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीचे, विचारवंतांचे विचार पटले नाहीत, तर त्या विचारांना विचारांनी विरोध करायचा नाही, तर तो आवाजच समूळ नष्ट करायचा. ही जी काही अनिष्ट रूढी परंपरा इथे रुजू घातलेली आहे, ती अत्यंत निषेधार्ह आहे. मला असं वाटतं की अनिसचे कार्यकर्ते हे सर्वच अनिष्ट रूढी परंपरांचा सतत विरोध करत आलेले आहेत, त्याच्या विरुद्ध आंदोलनं करत आलेले आहेत. ही सुद्धा पद्धत ते इथे रुजू देणार नाहीत. सारी विवेकवादी माणसं आहेत, त्यांच्याकडे प्रचंड संयम आहे, त्यांच्याकडे वैचारिक अधिष्ठान आहे. त्यांच्या संयमाचा आता सरकारने अंत पाहू नये. पुढच्या ऑगस्टपर्यंत आम्हाला जवाब दो ही चळवळ किंवा हे आंदोलन राबवावं लागू नये. आता तमाम महाराष्ट्राला उत्तर हवं आहे.